भारताचा विकसित भारताकडे प्रवास होत असताना आज जगामध्ये आपल्या देशाचे कणखर पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वाखाली आपल्या देशाला अव्वल स्थान प्राप्त झालेलं आहे आणि आर्थिक स्थैर्याच्या बाबतीमध्ये आपण जगामध्ये 5व्या स्थानावर येऊन पोहोचलो आहोत. तर या विकसित भारताच्या करिता आणि आपल्या देशावर लोकांच्या मध्ये प्रेम जागृत करण्यासाठी आज सांगली जिल्ह्यामधील मिरज येथे आमच्या सर्व भगिनी एकत्रित आलेल्या आहेत, शाळेच्या मुली एकत्रित आलेल्या आहेत, नव मतदार एकत्रित आलेले आहेत. मतदान हे फार महत्त्वाची प्रक्रिया असते आणि मतदान सर्व लोकांनी करावं आणि नव मतदारांच्यामध्ये ही जागृती व्हावी याकरिता देखील आजची मॅरेथॉन होती. त्याचप्रमाणे आपल्या देशामध्ये विविध विकासाची कामं महिलांच्या करता करण्यात आलेली आहेत, महिलांच्या करता योजना काढलेल्या आहेत. तर या योजनेचा कुठंतरी वंदन व्हावं आणि आपल्या देशाचा आभार मानावे म्हणून ही मातृशक्ती एकत्र आलेली आहे आणि त्यांनी आपल्या देशासाठी आपल्या गर्वाने एकत्रित येऊन आपल्या देशाबद्दल प्रेम व्यक्त करावं यासाठी आम्ही तमाम महिला एकत्रित येऊन या ठिकाणी मॅरेथॉन काढलेली आहे आणि याला उत्कृष्ट असा प्रतिसाद मिळालेला आहे. भारताचे कणखर पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांच्या नेतृत्वाखाली जो विकसित भारत घडत आहे, या भारताला घडवण्यासाठी त्याचबरोबर नरेंद्रभाई मोदी यांनी आपल्या महिलांना जे काही स्थान दिलेलं आहे त्याचा एक कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आम्ही सांगली जिल्ह्यातील सर्व महिला एकत्रित आलो आहोत आणि त्यासाठी आज आम्ही मॅरेथॉन काढलेली आहे. या मॅरेथॉनमध्ये सर्व महिला त्याचबरोबर शाळकरी मुली, कॉलेजच्या मुली, नवमतदार आणि आमचे बंधू सगळे सामील झालेले आहेत. या मॅरेथॉनला आम्हाला चांगला प्रतिसाद मिळालेला आहे, त्याबद्दल मी सर्वांचे धन्यवाद मानते. आणि नरेंद्रभाई मोदी यांनी जे आम्हाला स्थान मिळवून दिलेलं आहे, महिलांसाठी जे कार्य करत आहे, त्यासाठी आज शक्तिवंदन कार्यक्रमातून आम्ही त्यांना हॅट्स ऑफ देत आहोत, आम्ही त्यांना धन्यवाद देत आहोत. आणि हा कार्यक्रम जो आहे मॅरेथॉनचा, तो खूप चांगल्या प्रकारे आमच्या सर्व महिलांनी एकत्रित होऊन बनवला, त्याबद्दल मी सर्व महिलांचे, सर्व लहान शाळकरी मुलांच्या सगळ्यांचे मी खूप खूप आभार मानते, धन्यवाद. माननीय भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आज भारत एक प्रगतीच्या दिशेने पाऊल टाकत असताना आणि भारत महासत्तेच्या दिशेने जात असताना या देशामध्ये स्त्रियांचा अतिशय चांगल्या पद्धतीने विचार करणारे एक मुख्य नेतृत्व म्हणजे भारताचे आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आज आपण बघतो आहोत संपूर्ण भारत देशात शक्तिवंदनेचा कार्यक्रम हा राबवला जात आहे. वन नेशन आणि त्या पद्धतीनं त्या भारताची प्रगती होत असताना महिलांसाठी ज्या योजना आपल्याला राबवल्यात, अतिशय लहान मुलांपासून अगदी वयस्क स्त्रियांपर्यंत अतिशय चांगल्या योजना राबवल्यात आणि ह्या योजना कुठंतरी तळागाळात पोचल्यात आणि खऱ्या अर्थानं त्याची पोचपावती करून आम्ही सगळ्या महिलांचे एकत्रित आलो आहोत. मुलींसाठी असू देत, महिलांसाठी असू देत, चांगल्या योजना राबवल्या गेल्यात. खरं सांगायचं तर 33% आरक्षण आपल्या भारताच्या इतिहासात पहिल्यांदा आपल्या भारत सरकारने घेतलेला एक मोठा चांगला निर्णय आहे. म्हणजे आज खरं म्हणायचं तर ग्रामपंचायती, जिल्हा परिषदेत, विधानसभेत, संसदेत आता सगळीकडे महिलांनी सुरू करतील आणि चुनीपासून असू दे, गॅसचा प्रश्न असू दे, पाण्याचा प्रश्न असू दे, या सगळ्यांचा विचार करून आज आपल्या भारताचे पंतप्रधान मोदी साहेबांनी अतिशय चांगलं काम केलं आहे आणि त्यासाठी त्यांचं कुठंतरी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आज आपण बघतो तेवढ्या मोठ्या महिला मोठ्या प्रमाणात सामील झाल्यात. त्या सामील झाल्याचा एक अर्थ आहे, त्यातून एक अर्ध तिकीट आज आमच्या महिलांना उपलब्ध करून दिलं आहे. वयस्कर माणसांना सुद्धा आपण बघतोय, वयस्कर महिलांना सुद्धा आता तिकीट फ्री झालंय. म्हणजे कुठल्याही बाबतीत महिलांचा विचार करणारे असं एकमुखी नेतृत्व आहे आणि त्याच्यासाठी कुठंतरी एक नरेंद्र मोदींच्या भारताच्या आपल्या माननीय नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली आणि त्यांना पाठिंबा देण्यासाठी या सगळ्या महिलांनी इथं जमलो आहोत. आणि खरं सांगायचं तर भारत महासत्तेच्या दिशेने प्रवास करताना महिलांचा विचार कुणीतरी पहिल्यांदा केले ते आपले भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी. आणि आज प्रचंड प्रमाणात आपण आज महिला बघतो आहोत,
शिलाई क्षेत्रात महिला कमी नाही हे दाखवण्यासाठी आणि आता मुलींना मोफत शिक्षण सुद्धा आलंय हे सगळं जे करत आहोत हे सगळं आपला माननीय मोदींच्या नेतृत्वाखाली करत आहोत आणि मला मनसरी आनंद होतो एवढ्या मोठ्या महिला मोठ्या प्रमाणात तिथं सामील झाल्यात आणि महिलांचा विचार चांगल्या पद्धतीने केले आहेत. आयुष्यमान भारत योजना असू दे आणि मला वाटतंय पेन्शन सुद्धा आपण फक्त शेतकरी महिलांना आज मिळते प्रत्येकीच्या खात्यावर असा जर जमा झाले मला तिथं जिथं आम्ही जातो तिथं आम्हाला महिला मोठ्या प्रमाणात सांगतायत आम्हाला आज एवढे पेन्शन झाले असा पण अर्थ निघायला लागलाय. 15 लाख मोदींचे झाल्याशिवाय मी मोदींना पायी उतार होऊन देणार नाही म्हणजे मला अतिशय आनंद वाटतोय की एवढ्या मोठ्या प्रमाणात महिलांचा हा आनंद द्विगुणित होण्याचा एक कारण आपले भारताचे पंतप्रधान मोदी साहेब आहेत आणि त्याच्या योजना आपल्या खासदार साहेबांच्या मार्फत असू दे महिलांच्या मार्फत असू दे माननीय आमदार साहेबांच्या नेतृत्वात असू दे त्या योजना तळागाळात पोचते याचा मला मनसरी आनंद आहे. एवढंच बघते जय.